नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1 या सब्जेक्टचे आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करतोय. ऑलरेडी आपण या सब्जेक्टला असणारं वेटेज, यामध्ये असणारे टोटल युनिट्स, प्रत्येक युनिटमध्ये असणारे चॅप्टर आणि ह्या चॅप्टरचं एंड सेम एक्झाममध्ये असणारं मार्क्स डिस्ट्रीब्युशन किंवा एक्झाम स्कीम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये, ज्याला आपण सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू असं म्हणतो, त्यामध्ये आपण सगळे हे डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर बघितलं नसेल मित्रांनो, तर ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यासोबतच ॲपमध्ये सुद्धा ते अपलोड केलेलं आहे, एकदा ते बघा. म्हणजेच तुम्ही आता पहिल्यांदाच MSBT ची एक्झाम देताय, तर त्यामुळे एक्झामचं एक्झॅक्टली स्वरूप काय असलं पाहिजे याचं सगळं डिस्कशन आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेलं आहे. सो त्यामुळे तुमचे सगळे डाऊट्स तिथं क्लिअर होतील. आता आपण एक्झॅक्टली सुरुवात करणार आहोत फर्स्ट युनिटला. टोटल आपले 5 युनिट आहेत, तर त्यामध्ये आपण फर्स्ट युनिटला सुरुवात करतोय. पहिलं युनिट हे अतिशय महत्त्वाचं युनिट आहे, कारण जेव्हा तुम्ही सेमिस्टरच्या एंडला जी एंड सेम एक्झाम देणार आहोत मित्रांनो, याला टोटल वेटेज आहे 70 मार्क्स. 70 मार्क्स तिथं वेटेज आहे, आणि या 70 मार्क्सपैकी पहिल्या युनिटला 20 मार्काचं वेटेज आहे. लक्षात घ्या, फर्स्ट युनिट ज्याचं नाव आहे अल्जेब्रा, या अल्जेब्रा युनिटला 20 मार्काचं वेटेज आहे एंड सेम एक्झाममध्ये. पण हे युनिट स्टडी करत असताना या युनिटमध्ये आपल्याला 4 चॅप्टर स्टडी करायचे. म्हणजे 4 चॅप्टर कोणते? पहिल्यांदा आपण लॉगेरिथम हे चॅप्टर स्टडी करणार आहोत. लॉगेरिथम नंतर डिटर्मिनंट्स. सो डिटर्मिनंट्सचा हा पार्ट तुम्ही कुठेतरी डिटर्मिनंट्स कन्सेप्ट जे आहे 9वीला असताना 10वीला असताना ऐकलेली असते, त्याला इन डिटेलमध्ये आपण इथं स्टडी करणार आहोत. त्यानंतर 3रं चॅप्टर आपलं असणार आहे मॅट्रायसेस, आणि 4थं चॅप्टर असणार आहे पार्शल फ्रॅक्शन. सो फर्स्ट युनिट ज्याला वेटेज आहे 20 मार्काचं एंड सेम एक्झाममध्ये, लक्षात घ्या, त्या फर्स्ट युनिटला स्टडी करताना आपल्याला 4 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यामध्ये हे 4 चॅप्टर आहेत, लॉगेरिदम, डिटर्मिनंट, मॅट्रायसेस आणि पार्शल फ्रॅक्शन. सो 1 बाय 1 आपण हे 4 चॅप्टर समजून घेणार आहोत. सुरुवात करूया आपण पहिल्या चॅप्टरपासून, ज्याचं नाव आहे लॉगेरिदम. आता मित्रांनो, हे लॉगेरिदम जे आपलं पहिलं चॅप्टर आहे हे लक्षात घ्या, याला आपण सब टॉपिक्समध्ये डिवाईड केलं आहे. आधी आपण एक मेमरी मॅप किंवा जो कन्सेप्ट मॅप आहे हा मॅप आधी समजून घ्या. याच्याने आपल्याला एक कल्पना येते की एक्झॅक्टली आपल्याला ह्या युनिटमध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये काय शिकायचं. आता जेव्हा तुम्ही लॉगेरिदम ही कन्सेप्ट तुम्ही शिकणार, तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असणार आहे, लक्षात घ्या. सो लॉगेरिदमचं आधी आपण इंट्रोडक्शन बघूया. म्हणजे लॉगेरिदम असतो काय, किंवा लॉगेरिदम जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर काय बेसिक्सची आपल्याला गरज असते ते आपण आधी बघूयात. त्यानंतर लॉगेरिदमचे 2 प्रकार पडतात, एक असतो कॉमन लॉगेरिदम, एक असतो नॅचरल लॉगेरिदम. नंतर 3रा सब टॉपिक आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ द लॉगेरिदम आणि शेवटी लॉज ऑफ द लॉगेरिदम. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा थिओरिटिकल पार्ट आपला कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण काय करणार आहोत, लॉगेरिदमच्या बेसिसवरती न्यूमेरिकल क्वेश्चन्सची आपण तयारी करून घेणार आहोत. त्यासोबतच आतापर्यंत MSBTने जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची सुद्धा आपण तयारी इथं करून घेणार आहोत. ओके, सो लक्षात घ्या, फर्स्ट युनिटचं नाव आहे अल्जेब्रा, ज्याला टोटल मार्कांचं वेटेज असणार 20 मार्क्स इन एंड सेम एक्झाम. त्यामध्ये 4 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे आहेत, लॉगेरिदम, डिटर्मिनंट, मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसेस आणि पार्शल फ्रॅक्शन. तर सुरुवात करतोय आपण लॉगेरिदमपासून. सो लॉगेरिदम सुरुवात करण्या अगोदर याचं बेसिक म्हणजे इंट्रोडक्शनच्या पार्टपासून आपण सुरुवात करूया. तर लक्ष द्या मित्रांनो, आधी आपण बघूया इंट्रोडक्शन. ओके, सो यामध्ये आता इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन लक्षात घ्या, लॉगेरिदम आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या अगोदर एक कन्सेप्ट तुम्ही 9th स्टँडर्डला किंवा 10th स्टँडर्डला स्टडी केली असेल, इंडायसेस किंवा लॉज ऑफ इंडायसेस, मराठीत आपण त्याला म्हणतो घातांक आणि घातांकाचे नियम. सो ही कन्सेप्ट जी आहे ती आधी आपण रिवाईज करून घेऊया, कारण त्याचाच इन्व्हर्स म्हणजेच काय लॉगेरिदम. सो लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे इंडायसेस तुम्ही शिकलात तो त्यासाठी आपण एक फॉर्म स्टडी करत असतो, त्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म आधी मी तुम्हाला लिहून देतो, बघा लक्षात घ्या. एक्सपोनेन्शियल फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म मित्रांनो लक्षात घ्या, इकडे बघा, तुम्ही असे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं असणार 2 रेस्ट टू द पॉवर 2. बोलू 2 रेस्ट टू पॉवर 2, याचा मिनिंग काय की 2 किती वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 2 टाइम्स. 2 रेस्ट टू पॉवर 2 मीन्स वॉट, 2 मल्टिप्लिकेशन 2 वेळेस. म्हणजे बघा 2 × 2, व्हॉट इज दी आन्सर, आन्सर काय येणार 4, बरोबर. त्यानंतर बघा 2 रेस्ट टू द पॉवर 3 असं याला आपण रीड करतो. याचा अर्थ काय होतो की 2 मल्टिप्लिकेशन किती वेळेस करावं लागणार आहे आपल्याला, 3 टाइम्स. म्हणजे याचा आन्सर किती येणार, 8.
यालाच आपण असं लिहू शकतो बघा पुढे 2 raised to the power 4. 2 raised to the power 4 मीन्स व्हॉट, 2 चं मल्टिप्लिकेशन किती वेळेस करायचं आपल्याला, 4 वेळेस, म्हणजे याचा आन्सर किती येणार, 16. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट 2 raised to the power 5, याचा अर्थ काय की 2 into 2 into 2 again 2 into 2. सो 2 raised to the power 5 म्हणजे काय, 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं 5 टाइम्स विथ इट सेल्फ, त्याच्या स्वतःसोबतच, म्हणजे याचा आन्सर काय येणार, 32. येतं लक्षात तुम्हाला? मग आपण काय करू शकतो की एक जनरल फॉर्म याचा आपण बनवू शकतो, एक जनरल फॉर्म आपण बनवूया. बरोबर. म्हणजे आता हा जो 2 आहे तो 2 ऐवजी कोणताही नंबर असू शकतो, 3 असू शकतो. इकडे एक वेगळा एक्झाम्पल घेतो बघा मी, 3 raised to the power 1, याचा अर्थ काय की 3 मल्टिप्लिकेशन करायचं एक वेळेस, म्हणजे हा 3 ऍज इट इज येणार, हेच त्याचं आन्सर आलं. 3 raised to the power 2 जर का असं लिहिलं, त्याचा अर्थ काय होतो की 3 गुणाकार करायचा 2 किंवा 3 मल्टिप्लिकेशन करायचं 2 times. सो 3 into 3 म्हणजे काय आला राजांनो, 9. जर 3 raised to the power 3 असेल, याचा अर्थ काय आला बघा, याचा अर्थ काय होतो की 3 into 3 into 3. सो 3 मल्टिप्लिकेशन 3 times. सो याला आपण काय लिहिणार, आन्सर काय येणार, 27. बरोबर. पुढे 3 raised to the power 4, याचं मिनिंग काय की जो 3 आहे याचा आपण किती वेळेस प्रोडक्ट घेणार आहोत, 3 into 3 into 3 into 3, 4 times. सो व्हॉट इज द आन्सर, 81. ओके. सो इथं 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो, पॉवर कोणताही नंबर असू शकतो. त्याचा एक जनरल फॉर्म मी इथं लिहितो, लक्षात घ्या, एक जनरल फॉर्म केला मी असं लिहू शकतो बघा, एम इज इक्वल टू ए रेस टू द पॉवर एन, असं देऊ शकतो. किंवा बघा अशा पद्धतीने की हा ए एनी नंबर असू शकतो, इट इज एनी नंबर, रेस टू द पॉवर एन, आणि इकडे तुम्हाला काय मिळणार, आन्सर. इकडे काय मिळणार, आन्सर. ओके. मग आता हा जो काही ए आहे मित्रांनो, ह्या ए ला म्हटलं जातं, लक्षात घ्या, या ए ला आपण म्हणतो बेस. याला काय म्हटलं जातं, बेस. हा झाला बेस, आणि त्याचा जो काही पॉवर आहे आपण जेव्हा रीड करतो ए रेस टू पॉवर, सो हा रेस टू पॉवर, हा जो एन आहे मित्रांनो, या एन ला वेगवेगळी नावं आहेत, या एन ला आपण म्हणतो पॉवर, याला काय म्हणतो आपण, पॉवर, किंवा याला आपण म्हणतो इंडेक्स, किंवा याला आपण म्हणतो एक्सपोनंट. एक्सपोनंट याला आपण काय म्हणतो, एक्सपोनंट. ओके. सो ए रेस टू द पॉवर, ए रेस टू द पॉवर एन, याचा अर्थ काय होतो की हा जो बेस आहे, बेस, या बेसचा आपल्याला किती वेळेस मल्टिप्लिकेशन करावा लागणार आहे, पॉवर टाइम्स. जेवढी त्याची पॉवर असेल तेवढं त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आपण स्वतःसोबत, आणि मग तुम्हाला काय मिळेल, आन्सर. सो ह्या फॉर्ममध्ये जर का एखादं एक्सप्रेशन असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, त्या फॉर्मला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याला काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. सो हे झाले एक्सपोनेन्शियल फॉर्म सगळे. मग मित्रांनो, या एक्सपोनेन्शियल फॉर्म याला मी काय करतो, याला थोडंसं बाजूला घेतो, याला असं बाजूला ठेवतो. ठीक आहे. हा झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता आपल्याला लॉगेरिथम मीन्स व्हॉट, लॉगेरिथम ही जी कन्सेप्ट आहे, इट इज टोटली बेस्ड ऑन दी एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा पॉवर फंक्शन. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. सो एक्सपोनेन्शियल फॉर्मचाच आपल्याला जर का इन्वर्स केलं तर त्याला आपण म्हणतो लॉग. त्याला आपण काय म्हणतो, लॉग. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन पार्टमध्ये नाव सेकंड टर्म इज व्हॉट, लॉगेरिथम. इथं आता आपण स्टडी करूया की लॉगेरिथम एक्झॅक्टली काय असतं. लॉगेरिथम. ओके. सो काय असतो लॉगेरिथम, बघा मी त्याची डेफिनेशन लिहितो की लॉगेरिथम म्हणजे काय, इट इज इनवर्स ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो लॉगेरिथम म्हणजेच काय, इनवर्स ऑफ द एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे सगळे एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण इथं स्टडी केले. याचाच काय करायचं आपल्याला, इनवर्स घ्यायचा, याचा इनवर्स घ्यायचा. म्हणजे कशा पद्धतीने सर, लक्षात घ्या. आता हा इनवर्स कसा घेतात बघा, आधी मी तुम्हाला एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगतो मित्रांनो. बघा आता आपल्याकडे सपोज एक एक्सपोनेन्शियल फॉर्म आधी आपण घेऊया, एक एक्सपोनेन्शियल फॉर्म घेऊया आपण, जनरल फॉर्म. तो काय आहे बघा, इथं लक्षात घ्या, ए हा याला आपण म्हणतो बेस. हा काय झाला, बेस. रेस टू पॉवर एन, आणि हे त्याचं काय येणार, आन्सर. इथं काय येणार, त्याचं आन्सर. तर हा जो एन आहे मित्रांनो, या एनला आपण काय म्हणतो रे, दिस एन इज नोन ॲज पॉवर. याला आपण काय म्हणतो, पॉवर किंवा इंडेक्स. हा जो काही फॉर्म मी इथं लिहिलेला आहे मित्रांनो, या फॉर्मला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस इज व्हॉट, एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म.
आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मचा आपल्याला काय करायचं आहे, इनव्हर्स घ्यायचं आहे. त्याला आपण म्हणतो लॉग. त्याला काय म्हणतो? लॉग किंवा लॉगेरिथम. ठीक आहे, लॉगेरिथम. लॉगेरिथमला शॉर्टमध्ये फक्त लॉग असं रीड केलं जातं. मग आता बघा तो कसं लिहितात. ठीक आहे, याचा इन्व्हर्स कसा घ्यायचा बघा, लक्षात घ्या. आता याचा इन्व्हर्स आपल्याला घ्यायचा आहे. ओके, मग आता बघा इथं काय असतो रे, खाली काय असतो बेस, वरती काय असतो पॉवर. त्याला लिहिण्याची एक पद्धत असते, लॉगरिथमला लिहिण्याची एक पद्धत असते. ती कशी बघा, सगळ्यात आधी लिहिला जातो लॉग, असं लिहिणार लॉग. ठीक आहे, लॉग मीन्स व्हॉट? लॉगरिथम. आता हा लॉग कोणाचा काढायचा? जे इथं आन्सर आलेलं आहे आन्सर, त्या आन्सरचा आपल्याला काढायचा असतो लॉग आन्सर. ओके, आता इथं असणारा जो बेस आहे, बेस, तो बेस लिहायचा इथं खाली बेस. ओके, आणि याचं जे काय आन्सर येतं ते येतं पॉवर. ते काय ना? पॉवर. बघा अशा फॉर्ममध्ये लिहिला जातो लॉगरिथम फंक्शन, अशा फॉर्ममध्ये लिहिला जात असतो. बघा मी आता हे तुम्हाला समजून सांगतो, हे जनरल स्वरूप आहे, समजायला थोडं कठीण जाईल पण एक्झाम्पलच्या मदतीने लगेच तुमच्या लक्षात येईल. बघा आता आपण काय करूया, एक छोटंसं एक्झाम्पल मी घेतो मित्रांनो, यांच्यापैकीच एक एक्झाम्पल घेतो. बघा रे, हा 2 raised to the power 3, बोलो 2 raised to the power 3, याला याचा आन्सर काय येणार? 8. बघा 2 raised to the power 3 आन्सर काय येणार? 8. आता हा कोणता फॉर्म झाला बरं मित्रांनो? हा फॉर्म झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, हा कुठला फॉर्म झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. लक्षात येतं तुम्हाला? आता बघा याच्यामध्ये 2 काय आहे? बेस. 3 काय आहे? पॉवर किंवा इंडेक्स. आणि 8 काय आहे? आन्सर. 8 काय आहे? आन्सर. आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मला जर लॉगेरिथम फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करायचं बघा, तुमच्या समोर आहे. बघा याला कन्वर्ट करतोय मित्रांनो आपण कशामध्ये, आता लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये. कसं कन्वर्ट करायचं? लॉगेरिथमचा लिहायचा लॉग, लॉग हा झाला लॉग. सो लॉग फॉर लॉगेरिथम. मग आता याच्या समोर काय लिहिणार? लॉगच्या समोर काय लिहायचं? आन्सर. आता इथं आन्सर किती आलेलं आहे रे? 8. आन्सर किती आलेलं आहे? 8. ओके, खाली काय लिहिणार बेसला? इथं काय असतो? बेस. आणि याचा बेस काय आहे? 2. 2 इज द बेस. हा झाला बेस 2. बोला. आणि इज इक्वल टू इथं काय असणार? पॉवर. बोला पॉवर किती इथं? 3. 3 पॉवर. सो ह्या फॉर्ममध्ये जर का तुम्ही फंक्शनला लिहिलं, एक्सप्रेशनला लिहिलं, तर मित्रांनो ह्या फॉर्मला म्हटलं जातं, दिस फॉर्म इज नोन ॲज लॉगेरिथम फॉर्म. याला काय म्हणतात? लॉगेरिथम फॉर्म. ओके, सो बेसिकली लॉगेरिथम मीन्स व्हॉट? लॉगेरिथम फॉर्म. लॉगेरिथम काय असतो? सो इट इज द इनव्हर्स ऑफ द एक्सपोनेन्शियल फंक्शन. जर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन माहिती असेल तर त्याचा आपण इन्व्हर्स जर घेतला तर त्याला म्हटलं जातं लॉगेरिथम. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात कदाचित हा प्रश्न येऊ शकतो की का बरं आपल्याला याची गरज पडते लॉगेरिथमची, लॉगेरिथम आपल्याला का शिकायचं आहे? मित्रांनो, लॉगेरिथमचा वापर करून खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन जे आहेत ते खूप सोप्या पद्धतीने करता येतात. ते कसे करतात सर? आपण ते थोड्या वेळात बघणारच आहोत, या युनिटमध्ये आपण ते शिकणारच आहोत, थोडा पेशन्स ठेवा. पण लक्षात घ्या, लॉगेरिथम ही कन्सेप्ट काय डेव्हलप झाली आहे? खूप मोठी कॅल्क्युलेशन जे आहेत, कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन जे आहेत, त्यांना इझी करण्यासाठी याचा वापर केला जात असतो लॉगेरिथमचा. याला इन डिटेलमध्ये हळूहळू आपण स्टडी करणारच आहोत, पण इथे एक गोष्ट क्लिअर झाली का? सो लॉगेरिथम बेसिक कन्सेप्ट काय आहे? एक्सपोनेन्शियलचाच इन्व्हर्स फंक्शन आहे, आणि तो इन्व्हर्स एक्सपोनेन्शियल फॉर्म जो आहे त्याचाच आपल्याला इन्व्हर्स करायचा आहे, म्हणजे लॉगेरिथम. आणि तो इन्व्हर्स कसा करायचा? त्याच्या अगोदर एक्सपोनेन्शियलला समजून घ्या. एक्सपोनेन्शियलमध्ये एक असतो बेस, बेसची असते पॉवर, आणि मग आपण त्याचा काढतो आन्सर. त्याचा इन्व्हर्स कसा करायचा? आधी लिहून घ्यायचा लॉग. आधी काय करायचा? लॉग लिहून घ्यायचा. मग जे आन्सर आलेलं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं ते आन्सर इथं लिहावं लागतं. इथं जो काही बेस आहे तो बेस इथं लिहावा लागतो, आणि जे पॉवर आहे ते लॉगेरिथमचं आन्सर असतं. लॉगेरिथमचं आन्सर काय असतं? पॉवर. काय असतं? पॉवर. समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? सो अशा पद्धतीने ही कन्सेप्ट आहे. आता आणखी काही एक्झाम्पल मी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती सांगतो, बघा इकडे लक्ष द्या, आणखी परत एकदा समजून घ्या. आता बघा एक छोटासा एक्झाम्पल आधी मी घेतो. हे बघा 3 raised to the power 4, 3 raised to the power 4 याचा आन्सर काय बरं येणार? याचा आन्सर येणार 81. 3 raised to power 4 म्हणजे काय? 81. आता मला तुम्ही सांगा राजांनो, हा कोणता फॉर्म झाला? याच्यात लॉग शब्द दिसतोय का? लॉग नाही, म्हणजे हा लॉगरिथमिक फॉर्म नाही. हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता? एक्सपोनेन्शियल फॉर्म. या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये बेस कोणता आहे? याला म्हणतात बेस. हा काय झाला? बेस.
ओके हा झाला बेस. मित्रांनो या फोरला काय म्हणणार बरं, या फोरला आपण म्हणतो पॉवर किंवा इंडेक्स. आणि हा जो 81 आहे 81 या 81 ला काय म्हणणार, आन्सर ऑफ द एक्सपोनेन्शियल फॉर्म. या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं ते उत्तर आहे, आन्सर आहे. आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मपासून जर का आपल्याला लॉगेरिथमिक फॉर्म बनवायचा असेल, लॉगेरिथमिक फॉर्म बनवायचा असेल तर आधी त्याला कसं लिहितात ते बघा, लक्षात घ्या. लॉगेरिथमिक फॉर्मला कसं लिहितात, असा लिहायचा लॉग. ओके लॉग इथं काय असतं बरं, या ठिकाणी असतं आन्सर, इथं खाली काय असतो बेस, आणि इकडे काय असणार पॉवर. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहितोय. मग बोला लॉग ॲज इट इज लॉग, बोला रे आन्सर किती बरं, इथं इथं आन्सर आहे 81. सो लॉग ऑफ 81 टू द बेस, बेस किती आहे 3, इज इक्वल टू पॉवर किती आहे 4. हा झाला लॉगेरिथमिक फॉर्म. हा जो काही फॉर्म मी इथं लिहिलेला आहे मित्रांनो, हा कोणता फॉर्म झाला, हा फॉर्म झाला लॉगेरिथमिक फॉर्म. याला म्हणतात लॉगेरिथमिक फॉर्म. हा झाला लॉगेरिथमिक फॉर्म. येतं लक्षात तुम्हाला? सो एक्सपोनेन्शियल फॉर्मपासून लॉगेरिथमिक फॉर्म तुम्हाला बनवता आला पाहिजे. समजते? एक्सपोनेन्शियल फॉर्मपासून लॉगेरिथमिक फॉर्म. तर तो कसा बनवायचा, आधी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये ओळखायचं बेस कोणता आहे, पॉवर कोणता आहे आणि आन्सर कोणतं आहे. लिहिताना कसं लिहिणार, लॉग ऑफ आन्सर टू द बेस काय असेल एक्सपोनेन्शियल फॉर्मचा बेस, इज इक्वल टू पॉवर, इज इक्वल टू पॉवर. आणखी परत तुम्हाला एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगतो. हे झालं आपलं 2 नंबरचं एक्झाम्पल. ओके प्रिव्हियस स्लाईडवरती मी तुम्हाला इथं समजून सांगितलं, हे झालं 1 नंबरचं एक्झाम्पल. ओके 1, 2 आता आणखी तिसरं एक्झाम्पल घेऊया, लक्षात घ्या तिसरं एक्झाम्पल आपण घेऊ. आता सपोज मी इथं लिहितो 2 raised to the power 5, याचा अर्थ काय, 2 किती वेळेस गुणाकार घेणार, 5 वेळेस. मग 2 जर का आपण 5 वेळेस गुणाकार घेतला, बघा 2 × 2 × 2 × 2 × 2, तर याचा आन्सर काय येणार 32. मग आता या एक्सप्रेशनमध्ये हा 2 काय डिनोट करतो, या 2 ला म्हणतो मित्रांनो आपण बेस, या 5 ला आपण काय म्हणतो रे पॉवर, आणि या 32 ला आपण काय म्हणतो रे आन्सर. हा 32 काय झाला आन्सर, येतं लक्षात. आता माझा प्रश्न असा आहे की हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे याला कन्वर्ट करा लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये. कशात कन्वर्ट करायचा, लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये. मग लॉगेरिथमिक फॉर्म काय असतो लक्षात घ्या. सो देअर फोर लॉगेरिथमिक फॉर्म फॉर्म लॉगेरिथमिक फॉर्म बोला कसा कन्वर्ट करणार लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये, चला सांगा. सो लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना आधी आपण लिहून घेतो लॉग, शॉर्टमध्ये लॉग. ओके आता इथं काय येणार मित्रांनो, लॉग इथं काय असतं आन्सर, मग आता याचा आन्सर किती आहे 32. इथं खाली काय असतो बेस, इथं बेस किती आहे 2. ओके आणि इज इक्वल टू, इथं काय लिहायचं असतो पॉवर, इथं काय लिहायचं असतं पॉवर, म्हणजे पॉवर किती आहे 5. हे आलं मित्रांनो लॉगेरिथमिक फॉर्म. हा आला लॉगेरिथमिक फॉर्म. ओके मग आपल्याला खूप सोपी सोपी आणि बेसिक प्रश्न विचारले जात असतात, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करा किंवा लॉगेरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, अशी सोपी सोपी प्रश्न विचारले जात असतात. एक गोष्ट क्लिअर झाली का, लॉगेरिथम म्हणजे काय, लॉगेरिथम म्हणजे इन्वर्स ऑफ द एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगेरिथम काढायची गरज का पडते आपल्याला, कारण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे आहेत, जे हायर कॅल्क्युलेशन्स आहेत, त्यांना इझी करण्यासाठी याची गरज असते. हे तुम्हाला लगेच नाही कळणार, थोडं आपण शिकत शिकत पुढे गेलो का, कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स क्वेश्चन जे असतात लॉगच्या मदतीने सॉल्व्ह करतात हे तुम्हाला थोड्या वेळात समजेलच, थोडा पेशन्स असू द्या. पण या 2 गोष्टी क्लिअर झाल्यात, लॉगेरिथम म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशासाठी करतात. आता आपण काय करूयात, आणखी थोडी प्रश्न जे आहेत लॉगेरिथमच्या बेसिसवरती ते समजून घेऊयात. बघा एक्झाम्पल नंबर 1, राईट द फॉलोइंग रिझल्ट इन टू देअर इक्विव्हॅलंट लॉगेरिथमिक फॉर्म. आता हे जे 4 प्रश्न इथे दिलेत A, B, C, D, ओके हे 4 प्रश्न जे दिलेत याच्याकडे व्यवस्थित ऑब्झर्व करा मित्रांनो, हे कोणत्या फॉर्ममध्ये दिलेत. या 4 प्रश्नात कुठे लॉग शब्द दिसतोय का तुम्हाला, नाही लॉग शब्द दिसत नाहीये. हे कोणते फॉर्म आहेत, एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर या एक्सपोनेन्शियल फॉर्मला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, लॉगेरिथम फॉर्ममध्ये. कशात कन्वर्ट करायचं, लॉगेरिथम फॉर्ममध्ये, लक्षात घ्या. मग आता बघा या एक्सपोनेन्शियल फॉर्ममधलं पहिलं एक्झाम्पल मित्रांनो मी घेतोय, नंबर 1 हात आहे काय 2 raised to the power 5, 2 raised to power 5 इज इक्वल टू 32, इज इक्वल टू 32. हा एक एक्सपोनेन्शियल फॉर्म. सांगा बरं इथं 2 काय डिनोट करतो, हा 2 आहे मित्रांनो बेस. हा 5 काय डिनोट करतो एक्सपोनेन्शियल फॉर्मचा, पॉवर. आणि हा 32 काय डिनोट करतो, आन्सर. हा काय डिनोट करतो, आन्सर. ठीक आहे, आता आपल्याला कशात लिहायचं, लॉगेरिथमिक फॉर्म मध्ये. माझा पुढे मी लिहितो लॉगेरिथमिक फॉर्म. सो देअरफोर लॉगेरिथमिक
फॉर्म इज इक्वल टू बोला लॉगरिथमिक फॉर्म जो आहे तो कसा असतो बघा इकडे लक्ष द्या लॉगरिथमिक फॉर्म कसा असणार सो पहिले लिहायचा लॉग त्याच्यासमोर काय लिहिणार आन्सर समोर काय लिहिणार आन्सर ते किती आहे 32 टू द बेस 2 आणि इक्वल टू काय लिहिणार पॉवर पॉवर किती 5 हा झाला लॉगरिथमिक फॉर्म ओके दुसरा एक्झाम्पल घेऊया नंबर 2 आता दुसरं एक्झाम्पल जे आहे बी तर ते काय 7 raised to 0 इज इक्वल टू 1 7 raised to 0 इज इक्वल टू 1 कुठल्याही नंबरचा पॉवर रेस टू 0 असेल त्याचा आन्सर काय येतं 1 त्याला आपण हे सगळे जे लॉज ऑफ इंडायसेस आहेत थोड्या वेळानंतर आपण लॉज ऑफ इंडायसेसचे सगळे फॉर्म्युले सुद्धा लिहून घेणार आहोत ओके आधी यांना आपण काय करूयात कन्वर्ट करूयात हा कोणता फॉर्म झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये 7 काय असतो 7 म्हणतात बेस ओके हा 0 काय असतो मित्रांनो याला आपण म्हणतो पॉवर आणि हा जो 1 आहे याला आपण काय म्हणतो आन्सर याला आपण काय म्हणतो इथं आन्सर म्हणतोय बरोबर मग आता लॉगॅरिथमिक फॉर्म काय येणार सो देअरफोर लॉगॅरिथमिक फॉर्म बघा कसा येणार मग आता याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय करायचं सगळ्यात आधी लिहायचं लॉग हा झाला लॉग लॉग ऑफ व्हॉट आन्सर इथं आन्सर काय आहे 1 लॉग ऑफ 1 टू द बेस बेस सेम असतो बेस काय 7 आणि याचा आन्सर काय येणार मग पॉवर पॉवर किती आहे 0 अशा पद्धतीने आपण लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो नंबर 3 बघा 3 नंबरचं एक्झाम्पल काय आहे ते 10 raised to the power -2 याला कसं लिहिलेलं आहे 1/100 ठीक आहे मग आता इथं बेस कोणता आला रे बेस आला मित्रांनो 10 हा आला आपला बेस आणि मायनस 2 जो आहे ही काय आली पॉवर आणि 1/100 हे काय आलं आन्सर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असणार हा आता आपल्याला कन्वर्ट करायचं याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये सो लॉगॅरिथमिक फॉर्म बोला सो याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा लिहिणार मग लक्षात घ्या आधी शब्द लिहायचा लॉग लॉग ऑफ व्हॉट आन्सर मग बोला आन्सर काय आहे इथं इथं आन्सर काय 1/100 नंतर काय येणार खाली बेस हा बेस किती आहे 10 raised to -2 सॉरी बेस किती आहे फक्त 10 बेस किती आहे 10 आणि पॉवर किती आहे -2 सो अशा पद्धतीने हा झाला चौथा सी आता पुढचा बघूया डी डी काय 9 raised to -1/2 बरोबर इज इक्वल टू 1/3 आता डायरेक्ट याचा लॉगरिथमिक फॉर्म लिहूया आपण देअरफोर लॉगॅरिथमिक फॉर्म बोला पण इथं लॉगॅरिथमिक फॉर्म आधी शब्द काय लिहायचा लॉग ओके पुढे काय येणार आता आन्सर बोला मग याचा आन्सर किती आहे 1/3 बेस काय असणार बेस 9 आहे तर इथं पण येणार 9 आणि आन्सरला काय येणार इथं -1/2 तर अशा पद्धतीने मित्रांनो जर का आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला असेल तर त्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपल्याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे ओके हे व्यवस्थित सगळं लिहून घ्या त्याच्या अगोदर तुम्ही काय करा या आधी लिहून घ्या एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉगरिथम हे सगळं आधी व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आपल्या नोटबुकमध्ये ठीक आहे व्हिडिओला व्यवस्थित पॉज करायचं सगळं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो हे लिहून घ्या हे पहिलं एक्झाम्पल तिसरं एक्झाम्पल आणि त्यानंतर हे सगळं लिहून घ्या ओके व्हिडिओला पॉज करून हे लिहून घ्या आता हा झाला एक प्रकारचा प्रश्न की तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला जाईल आणि त्याच्यापासून लॉगरिथम फॉर्म बनवा असा हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न काय बघा की तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्म दिलेला असेल आता हा दिला आहे लॉगरिथमिक फॉर्म आता या लॉगरिथमिक फॉर्मपासून बनवायचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कुठला फॉर्म बनवायचा एक्सपोनेन्शियल फॉर्म हा दुसरा प्रकारचा प्रश्न असू शकतो मग आता बघा याच्या अगोदर आपण काय स्टडी केलं रे बघा जस्ट याच्या अगोदर आपण कोणता प्रश्न सॉल्व्ह केला की जर अशा पद्धतीने असेल a raised to m इज इक्वल टू n या फॉर्ममध्ये जर असेल तर आपण याला कन्वर्ट कसं बरं करतो लक्षात घ्या याला कन्वर्ट कसं करतो आपण आधी काय लिहायचा लॉग बरोबर लॉग नंतर हा जो काही पोर्शन आहे बघा याला आपण काय म्हणतो हे झाला आपला आन्सर हे काय झालं आन्सर हा काय आहे इथं बेस बरोबर आणि याला आपण काय म्हणतो पॉवर याला आपण काय म्हणतो पॉवर पॉवर बरोबर का नाही याला आपण म्हणतो पॉवर तर इथं आपण काय करतो लॉग ऑफ आन्सर टू द बेस आणि इज इक्वल टू पॉवर
ठीक आहे, असं आपण कन्व्हर्ट करत असतो. सो एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. सो हा कन्वर्जनचा प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे. आता आता आपल्याला काय करायचं, लॉग पासून परत लॉगॅरिथमिक फंक्शन दिलं जाईल, आपल्याला काय लिहायचं आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊ आपण. पहिलं एक्झाम्पल इथं घेऊया, नंबर वन बघा काय दिलं इथं, लॉग लॉग कुणाचा लॉग दिला आहे, 343 चा लॉग. ओके, बेस काय आहे, 7 आणि इथं काय आहे, 3. बोला मित्रांनो, कम्पेअर करा, याला कुणासोबत कम्पेअर करायचं, याच्यासोबत कम्पेअर करा. बघा लॉग आहे, येस लॉग आहे. मग आता लॉगच्या जस्ट खाली हा काय असतो रे, बेस असतो. म्हणजे हा 7 काय आला, बेस आला. हा 343 काय असतं बरं, 343 असतं आपलं आन्सर. आणि हा 3 काय डिनोट करतो, पॉवर. हा काय डिनोट करतो, पॉवर. मग आता याला जर काय एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा बरं लिहिता येईल, एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं लिहिता येईल, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पहिलंच लेटर काय असतं, बेस. मग बोला इथं बेस काय आहे मित्रांनो, बेस आहे 7. ओके, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये बेसचा वरती काय असतो, पॉवर. मग इथं पॉवर कोणता आहे बघा, पॉवर 3. सो 3 पॉवर बघा, 7 पॉवर 3 अशा पद्धतीने याला आपण रीड कसं करणार, 7 raised to power 3 आणि इक्वल टू काय येणार मित्रांनो, आन्सर ते किती आहे, 343 अशा पद्धतीने. हे झालं एक नंबरचं एक्झाम्पल. ओके, आता बी बोला, बी काय की लॉग ऑफ 3 to the base 3 इज इक्वल टू 1 बरोबर. बोला कम्पेअर करा, याला कोणासोबत कम्पेअर करायचं, याच्यासोबत. आता याला काय म्हणणार मित्रांनो, हा झाला बेस, हे काय आहे आन्सर, आणि हा काय आहे पॉवर, हाय पॉवर बरोबर. आता कन्वर्ट करा याला कोणत्या फॉर्ममध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. हा बोला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये सगळ्यात आधी कोणाला घेतो आपण, बेसला. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये सगळ्यात आधी कोणाला घेतो, बेसला. इथं बेस काय आहे, 3 इज द बेस. बेसचा काय असतो, रेस्ड टू पॉवर. वेअर इज द पॉवर, पॉवर काय आहे, 1. पॉवर आहे 1 आणि इक्वल टू काय येणार, मग आन्सर. इक्वल टू आन्सर किती येणार, 3. हा झाला मित्रांनो एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो लॉगॅरिथमिक फॉर्मपासून एक्सपोनेन्शियल फॉर्म, हे झालं आपलं दुसरं एक्झाम्पल. याच्यानंतर घेऊया सी, तिसरं एक्झाम्पल घेऊया, तिसरं सी बघा तो काय आहे, लॉग बेस 6 1/36 इज इक्वल टू 2. बोला इथं बेस कोणता आहे, इथं बेस आहे 6, पॉवर कोणता आहे, 2 आणि 1/36 इज द आन्सर. चला बोला मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय ना, देअर फोर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये सगळ्यात आधी काय असतो, बेस, आणि इथं बेस काय आहे, 6. त्याचा पॉवर, पॉवर काय असणार, 2 आणि आन्सर काय असणार, 1/36. पण आता लक्षात घ्या मित्रांनो, आता इथं पॉवर काय, सॉरी इथं काय, -2, इथं काय आहे, -2. मग हा पॉवर किती असणार, -2. सो 6 raised to -2 इज इक्वल टू 1/36. पुढे डी इथं बोला, लॉग बेस आहे 81, 1/3 आणि हा काय येतोय, 1/4. तर ही झाली आपली पॉवर, हा झाला बेस आणि हे झाला आन्सर. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येईल याचा, बेस 81, पॉवर 1/4 आणि याचा आन्सर येणार 1/3. सो अशा पद्धतीने हा फॉर्म झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो हे असे बेसिक प्रश्न विचारले जात असतात. याच्या आधीचा प्रश्न होता की राईट द फॉलोइंग रिझल्ट इन टू देअर इक्विवॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म. तर हे सगळे एक्सप्रेशन दिले आहेत आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममधले, तर याला काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. दुसरा प्रश्न कसा विचारला जातो की राईट द फॉलोइंग रिझल्ट इन टू इक्विवॅलंट एक्सपोनेन्शियल फॉर्म. सगळे एक्सप्रेशन आपल्याला लॉगमध्ये दिलेले आहेत, यांना काय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं. हे अशा पद्धतीचे बेसिक प्रश्न हे विचारले जातात. तर मित्रांनो परत एकदा आपल्या कन्सेप्ट मॅप वरती या. बघा हा जो आपला मेमरी मॅप आहे यावरती पहिल्यांदा या. तर आता आपण ह्या लेक्चर मध्ये काय शिकलो की लॉगॅरिथम ह्या चॅप्टर मध्ये आपण सब टॉपिक केलेत. तर सगळ्यात आधी आपण हा बेसिक बघितला, इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शन मध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म तुम्हाला समजला. सो एक्सपोनेन्शियल फॉर्मचं जर काय इन्वर्स केलं तर त्याला काय म्हटलं जातं, लॉगॅरिथम. तर यामध्ये मित्रांनो पहिल्या टाईपचा प्रश्न असतो की एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करा किंवा लॉगॅरिथमला एक्सपोनेन्शियल
फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, जे की आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले. पुढे आपण काय करूयात, लॉज ऑफ इंडायसेस डिस्कस करू. त्यासोबतच लॉगरिथमचे जे दोन प्रकार आहेत, कॉमन लॉगरिथम काय असतं, नॅचरल लॉगरिथम काय असतं, ते सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. ओके, आज आपण इथं थांबूया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या गोष्टी क्लिअर करू शकता. त्यासोबतच मित्रांनो, हा बेसिक मॅथमॅटिक्सचा आपला पूर्ण कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर प्ले स्टोअरवरनं मित्रांनो गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आणि त्यातनं तो कोर्स परचेस करून घ्यायचा. त्या ॲपची लिंक जी आहे किंवा ह्या व्हिडिओ कोर्सची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही क्लिक करून इझिली तो कोर्स जो आहे तो बाय करू शकता. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डाऊट्स असतील, कोणत्याही प्रकारचे डिफिकल्टी असतील, त्या क्वेरीज ज्या असतील त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लिअर करू शकता. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.